घरातील 9 वर्षीय निरागस बालकाचा निर्घुण खून। रजनीताई देशमुख कॉलेजच्या पाठीमागील भागात केळीच्या शेतात घटली घटना। घटनास्थळी श्वान पथक दाखल। भरगाव शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या मागे केळीच्या शेतात एका 9 वर्षाच्या बालकाचा निर्घुण खून करण्यात आला आहे। याबाबत भरगाव पोलीस अधिक तपास करीत आहे। घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते। याबाबत भरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। याबाबत अधिक माहिती अशी की इसाम बब्बू सय्यद वय 9 वर्ष राहणार फतेहपूर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम भडगाव या मृताचे वडील बब्बू सय्यद गेल्या 1 वर्षापासून शहरातील टोनगा भागात वास्तव्यास होते। ते बांगडीचा व्यवसाय करून घराचा उदरनिर्वाह करत आहेत। त्यांचा मुलगा इसाम सय्यद हा काल गुरुवारी 4 वाजल्यापासून बेपत्ता होता। याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार करण्यात आली होती। आज शुक्रवारी 4 वाजता शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या मागे केळीच्या शेतात एका लहान मुलाचा मृतदेह आढळला असल्याची वार्ता गावात पसरताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत हा मृतदेह इसाम सय्यद या बालकाचा आहे असे निष्पन्न झाले। घटनास्थळी श्वान पथक बोलवण्यात आले। श्वानाने लाडकूबाई शाळेकडून टोंगाव भागातून पाचोरा रस्त्याचा मार्ग दाखवला। याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उप अधीक्षक नजीर शेख, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, पाचोरा पोलीस निरीक्षक अनिल पोलीस, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, नितीन रावते आदींनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली। यापुढील तपास भडगाव पोलीस करत आहे। मयत इसामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे नेण्यात आला। रुपाली रावळ, भडगाव, तालुका प्रतिनिधी।